साळवा तालुक्यातील धनगाव येथे मूळ रहिवासी व पुणेतील वास्तव्यात असणारे 63 वर्षीय अशोक माधव कोल्हे हे येशू ख्रिस्तांचे सेवक आहेत। ते दिनांक 17 सप्टेंबर रोजी साळवा तालुका धरणगाव येथून सुमारे 1800 किलोमीटर अंतर चक्क पायी चालत साळवा आग्रा मार्गे दिल्ली पंतप्रधानांच्या भेटीला निघाले आहेत। येशूची इच्छा व आज्ञा पूर्ण करण्यासाठी तसेच करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत चीनचे संबंध दूर करण्यासाठी कोरोनामुक्त भारत होण्यासाठी आपण प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे परमेश्वराने माझे सेवक म्हणून निवड केली असून त्यांच्या कार्यानुसार साऱ्या मानवजातीला त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातून आलेल्या कोरोना व्हायरस पराजित व लिज्जित करून परत त्यांच्या देशात परतवून लावण्याची ताकद प्रार्थनेत असल्याचे म्हणाले। साळवासाठी प्रतिनिधी राजेंद्र पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र।